राज्याच्या राजधानी मुंबईचं. गेल्या वेळी 2019 मुंबईतल्या सहाही जागांवर युतीनं विजय मिळवला होता, शिवसेना भाजप युतीनं. पण यंदा मात्र चित्र वेगळं आहे. मुंबईतल्या 3 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना होतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय, त्याचा महायुतीला किती फायदा होणार, मोदींच्या रोड शोचा कितपत इम्पॅक्ट मुंबईमध्ये होईल आणि गणितं कितपत बदलतील हाही प्रश्न आहे. तर कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागते, कारण का त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे तिकडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते गड कायम राखणार का हेही पाहावं लागेल. तर ठाणे हा जो मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे, तिथे नेमकं कोण निवडून येणार, नरेश म्हस्के की राजन विचारे, या सगळ्या संदर्भात आपण विश्लेषण करणार आहोत. थेट जाऊयात गणेश ठाकूर यांच्याकडे. गणेश, आपण पाहतोय की मुंबईमध्ये एकीकडे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागतीये, त्यासोबतच एकनाथ शिंदेंनी जोर लावलाय, भाजपनं जोर लावलाय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाणे कल्याण जे मुख्यमंत्र्यांचे बालेकिल्ले मानले जातात तिथेही त्यांची प्रतिष्ठा पणाला आहे. कोणकोणते फॅक्टर यावेळेच्या निवडणुकीमध्ये जास्त महत्वाचे ठरले असं वाटतं? प्रज्ञा, मी विधानसभेच्या ह्या पटांगणात आहे आणि ह्या विधानसभामध्येच लोकसभेनंतरची जी मोठी राजकीय लढाई होणार आहे ती होणार आहे. आणि यासाठीच मी या सर्व वरिष्ठ पत्रकारांचं एक पॅनल तयार केलेलं आहे. माझ्यासोबत उदय तानपाठक आहेत, सहयोगी एडिटर पुढारीचे दिलीप सपाटे आहेत, वरिष्ठ पत्रकार पुढारी इथून, त्याचबरोबर संजय जोग आहेत कॉन्ट्रीब्युटिंग एडिटर INS, आणि पांडुरंग मस्के आहेत वरिष्ठ पत्रकार सकाळ इथून. मी यांच्याकडनं क्विकली त्यांचे एक्झिट पोल काय म्हणतात नंबर्स घेऊया, मग ते नंबर्स काय आहे त्याचे मुद्दे घेऊया. उदयजी, तुमचा नंबर जर मी विचारला MMR संदर्भातला, MMR मधले मुंबई ठाणे कल्याण सगळं जोडून किती जागा महायुतीला, किती जागा महाविकास आघाडीमध्ये, MMR मध्ये घ्याल तर तुम्ही 6 जागा येतील त्याच्यामध्ये, म्हणतो 6 जागा तिकडच्या 2 महायुतीच्या. अच्छा दिलीपजी, मुंबईच्या 6 जागांचा विचार केला तर महायुतीला 2, महाविकास आघाडीला 4 जागा मिळतील. ठाणे कल्याणमध्ये कल्याणची निश्चितपणे श्रीकांत शिंदे, ठाण्याच्या बाबतीमध्ये टोकदार फाईट आहे. पालघर महा बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेमध्ये फाईट आहे. तुम्ही जवळपास 5-3 असं करताय, 5-3 का 6-3 करताय. संजयजी, तुमचा एक्झिट पोल काय म्हणतो, तुमचा अनालिसिस? माझ्यानुसार मुंबईमधल्या 4 महाविकास आघाडी, 2 महायुती, ठाण्यामध्ये राजन विचारे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे, पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये टफ फाईट. चला, म्हणजे मग तुम्ही पण 6-3 असं काहीतरी करताय. पांडुरंगजी, मुंबईत जसं संजय सर म्हणले, मुंबईत महाविकास आघाडीच्या 4 आणि महायुतीच्या 2 तर येतीलच. कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाण्यामध्ये थोडीशी फाईट होईल, पण राजन विचारे येऊ शकतात असा एक अंदाज इथं म्हणतात. पालघरमध्ये मात्र शिवसेना येईल असं, भारतीय कामटी जी आहे ती येईल असं मला वाटतंय. तर उदयजी, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही तुमचं अनालिसिस केलं, ह्या सर्व पत्रकारांनी फील्डवर जाऊन आपली रिपोर्टिंग केलेली आहे आणि म्हणूनच त्यांना आपण बोलवलं, कारण त्यांनी तिथे जाऊन काय पाहिलं आणि कोणत्या आधारे हे अनालिसिस करतायत. उदयजी, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरलात, ह्या मुंबईच्या 6 आणि 3 बाहेरच्या MMR एकूण 9 यामध्ये कोणते फॅक्टर महाविकास आघाडीच्या बाजूने गेले आणि कोणते फॅक्टर महायुतीच्या बाजूने गेले? मुंबईमध्ये म्हणाल तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती जी आहे ती या दक्षिण मुंबई त्याच्या दादर परळ भागात भरपूर सहानुभूती होती, आणि सहानुभूती हाच एक शिवसेनेकडे मोठा मुद्दा प्रचाराकरता उद्धव ठाकरेंकडे होता, पण त्याचा वापर ते पुरेपूर करून घेतील इकडे असं दिसतंय. ठाण्यामध्ये म्हणाल तर एकनाथ शिंदेनी पूर्णपणे त्यांचं सर्वस्व पणाला लागलं होतं तिथे, कारण ते नरेश म्हस्के जरी नवखे उमेदवार आहेत किंवा त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षातले लोक जरी काम करत असले तरी एकनाथ शिंदेनी पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावून तिथे ते हे केलेलं आहे तिकडे. आणि कल्याणमध्ये तर काय मुख्यमंत्र्यांचे पुत्रच आहेत ते, आणि त्यांची तिथे समोरचा उमेदवार तसा फार हे नव्हता, ताकदवान नाही आहे. त्यांना बरेच दिवस ते बाहेर होते राजकारणापासून, त्यांना ते दिलेलं तिकीट शिवसेनेने. आणि उलट असा संशय व्यक्त केला गेला की हे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही साठलोट आहे की काय, अशा प्रकारे संशय व्यक्त केला होता, चर्चा होती त्याची, हां असं द्यायचा. मग तिथे ती जागा ते झालेले. पालघरमध्ये म्हणाल तर हितेंद्र ठाकूरांचा पक्ष जो आहे तो दरवेळी सत्तेजवळ असतो, आणि सत्तेजवळ जे असतील त्यांना मदत करतात तिथे. आता यावेळी त्यांना यांनी मदत केली असावी, उमेदवार दिलेला तिकडे, आणि तिथे जर फार चालला नाही भाजपचा उमेदवार तर तिकडे त्यांना तिकडे मतं वळतील सगळ्याचं दिसतंय. दिलीपजी, तुम्ही म्हणाला 4-2 मुंबई, पक्षाची फाटाफूट झाली त्याचं कारणच आहे जसं उदयजी म्हणाले की सहानुभूती होती, तर हेच एक मोठं कारण आहे की लोक महाविकास आघाडीच्या बाजूने जातील असं तुम्हाला वाटतं? राज्यातली लोकसभेची जी निवडणूक आहे मुंबई सह राज्यातली, यावेळची वैशिष्ट्यपूर्ण आहे. राज्यामध्ये जो पारंपरिक जी आघाड्या आणि युती होती, 25 वर्ष भाजपची आणि शिवसेनेची युती होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी एका साईडला,
असं असताना राज्यामध्ये आता कॉम्बिनेशन बदललेले आहेत, म्हणजे शिवसेना निघून जाऊन महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, एका अर्थाने राज ठाकरे सुद्धा आणि अजित पवार गट, म्हणजे शिवसेना हे वेगळं कॉम्बिनेशन तसंच महायुतीचं राहिलं आहे. मला वाटतं की त्याची ही पहिली वोटिंग टेस्ट आहे की मतदार कसा त्याला रिॲक्ट होतो आहे. आणि तुम्ही जर म्हणाल की ह्या निवडणुकीमध्ये मुद्दे कुठले राहिले, सगळ्या महायुतीच्या उमेदवारांनी मोदींच्या नावावर मतं मागितलेली की मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. पण मला असं वाटतं की त्यासोबत ही जी मोदी लाट होती महाराष्ट्रात सौम्य होण्याचं कारण राज्यात घडलेलं राजकारण, फोडाफोडीचं असेल, पक्ष झाले असेल, ते मतदारांना फार भावलेलं नाही. त्याचबरोबर यंत्रणांचा वापर हा भावलेला नाही. त्या जोडीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष ह्या राज्यातले प्रादेशिक पक्ष आहेत. शरद पवारांना या वयामध्ये करावा लागणारा संघर्ष आणि उद्धव ठाकरेंचा मराठी माणसाचा पक्ष फुटला याच्याबाबत दोघांना सहानुभूती मिळाली. आणि मुंबईमध्ये विशेषतः भाजपच्या जोडीला शिवसेनेचं एक नेटवर्क असायचं मतदान काढणारं, मत नव्हतं त्यावेळेस नव्हतं, त्यामुळे या सगळ्याचा विचार करता नुकसान होईल असं दिसतं. संजयजी, एक प्रश्न तुम्हाला की जे अल्पसंख्यक वोट्सचा कन्सॉलिडेशन आहे, आपण वारंवार चर्चा ऐकतोय की एक कन्सॉलिडेशन झालेलं आहे मायनॉरिटीजचं महाविकास आघाडीच्या बाजूनं, तेच फॅक्टर आहे की तुम्ही महाविकास आघाडीला एज देताय मुंबईमध्ये? मला असं वाटतं दॅट इज वन ऑफ द फॅक्टर्स. त्या व्यतिरिक्त भरपूर आहेत. मी नुसतंच काही उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती अजिबात म्हणणार नाही. इनफॅक्ट ज्या ज्या ठिकाणी फिरलो त्या असं दिसून आलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते जे आहेत ते सक्षम पद्धतीने मोदींना टेक ऑन करतायत, त्यांच्या विरुद्ध बोलतायत, त्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये म्हणजे एक अवेकनिंग करतायत आणि ते मोबिलायझेशन करण्यामध्ये ते सक्सेसफुल झाले. आणि ज्या सक्षम पद्धतीने त्यांनी ते पूर्ण सोशल मीडिया असेल किंवा बाहेरची पब्लिसिटी केली, दे सेट द अजेंडा, दॅट इज एक इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणाला तसं मुसलमानांमध्ये नो डाऊट, कारण अब की बार 400 बार खंड ते जे त्यांच्यामध्ये गेलं की ते झालं की घटना बदलणारच, आणि घटना बदलली की आमचं अस्तित्व जाणार, आमचे जे रिझर्वेशन आहे ते जाणार. मग सतत त्यांनी मग त्यांना काउंटर करायला लागलं ना. नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा अख्खी त्यांची फळी असेल, ती फळी कशावर हे करत बसली, कारण दे सेट द अजेंडा आणि तोच त्यांच्यावर उलटला. आणि आता महाविकास आघाडीकडनं जेव्हा त्यांना काउंटर केलं तेव्हा त्यांना ते रिॲक्शन बेस्ड कॅम्पेन करावा लागला. आणि तिसरा इंटरेस्टिंग फॅक्टर मला नक्की जाणवला मुंबई आणि MMR मध्ये की हे सर्व करत असताना शिवसेनेची जी एक कडी होती, सिंपथी फॅक्टर बाजूला ठेवूया, मला अजूनही आठवत आहे जिथे जिथे फिरलो तिथे तिथे उद्धव ठाकरेंच्या बरोबर असलेले अत्यंत कष्टाने काम करत होते, पैशाची कुठली अपेक्षा न करता केवळ एक नेटवर्क चालवायचं आहे आणि आपल्याला गेलेलं गतवैभव परत आणायचं आहे. ह्या दृष्टीने कुठेतरी त्यांच्यातलं एक जे म्हणजे म्हणतात ना एक व्हायब्रन्सी दिसली, दॅट्स मेजर इम्पॅक्ट, हे मला त्या संबंध कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जाणवलं. अनुजी, पण भाजपने मोदींनी सभा घेतल्या, एक नाही तर दोन दोन सभा घेतल्या MMR रिजनमध्ये, त्याचबरोबर पूर्ण ताकद सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी लावली महायुतीच्या. तुम्हीही 4-2 म्हणालात का, कोणते मुद्दे आहेत जे त्यांच्या बाजूने गेले आणि महायुतीच्या बाजूने जर काही एज असेल तर कोणते मुद्दे असतील? नाही, या निवडणुकीचं जे समीकरण होतं प्रचाराचं, सुरुवातच भाजपने अशी केली की मोदी सरकार आणि 400 पार ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या विरोधकांना इतक्या म्हणजे बाउन्सर आपण म्हणतो ना अशा पद्धतीने मिळालं की त्यांनी 400 पार म्हणजे घटना बदलणार, त्यांनी पूर्ण नॅरेटिव्हच बदलून टाकला. आणि तेव्हा पूर्ण नॅरेटिव्ह बदलल्यामुळे दलित समाज जो आहे तो अस्वस्थ झाला. दलित समाज हा काँग्रेसबरोबर गेला किंवा काही फाटाफूट झाली याच्यामुळे गेलेला नाही आहे किंवा सहानुभूतीमुळे गेलेला नाही, तर तो फक्त गेला मोदी नकोय म्हणून. दुसरी गोष्ट आहे, यावेळेला मुस्लिम समाजाला जी विशेषतः मुस्लिम समाजाची जी मतं आहेत, मुस्लिम समाजाने अनेक मतदारसंघात मतदार उमेदवार कोणा ते पाहिलेले नाही आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की मशालीवर मारायचं, आम्हाला मशालीवर मारायचं किंवा हातावर मारायचं. पण त्यांची जी मानसिकता होती ना की ह्या हे दोन समाज जे आहेत हे निवडणुकीमध्ये मार्जिनल ठरतात अनेक वेळेला, म्हणजे जिंकून येण्यासाठी जी आवश्यकता लागते ती ह्या दोन समाजांची मतं आहेत. आणि त्या समाजाने असं ठरवलं की आपल्याला यावेळेला मोदी नकोय, मोदी नकोय, त्याची कारणं मी जसं म्हटलं की 400 पार म्हटल्यानंतर हे घटना बदल करणार आहेत. हे जे नॅरेटिव्ह विरोधकांना सक्सेस ठरलं तो त्यांच्यासाठी खूप मोठा प्लस पॉईंट ठरला आणि त्यामुळे अख्खी दलित मतं जी आहेत, कारण संविधान जर बदलणार असेल तर ते दलित समाजाला आणि मुस्लिम समाजाला पहिल्यांदा घातक ठरणार आहे, हे लोकांमध्ये पेनिट्रेट करण्यामध्ये विरोधक सक्सेस ठरले. पण हे विरोधक सक्सेसफुल झाले होते, पण भाजपने एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की असं काही होणार नाही म्हणून मुंबई संदर्भात MMR रिजन संदर्भात यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. जास्ती करून यांचं म्हणणं आहे की 4-2 मुंबईमध्ये होईल आणि महाविकास आघाडीला एक एज असेल MMR रिजनमध्ये. आता कोकणासंदर्भात त्यांच्याशी बोलायचं आहे, पुढे ह्याबद्दल बोलूयात. प्रज्ञा,
नाही खरं एकूणच या सगळ्या विश्लेषणाचा विचार केला तर काही जागा या अत्यंत अनप्रेडिक्टेबल आहेत अशा वाटत आहेत, मुंबईमधल्या असतील किंवा ठाणे जिल्ह्यामधल्या असतील. गणेश, तुम्हाला विनंती, तुम्ही राहा सोबत, कारण कोकणातल्या जागांसंदर्भातलं विश्लेषणही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि यासह एक छोटासा ब्रेक घेतोय आपण या महा एक्झिट पोलमध्ये, पण ब्रेकनंतर तळ कोकणामध्ये नेमकं काय चित्र असेल जाणून घ्यायचं आहे. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.